संत देव सहायम पिल्लाई यांच्याबद्दल माहिती। संत देव सहायम पिल्लाई यांचा जन्म 23 एप्रिल 1712 साली तामिळनाडू येथील कन्याकुमारी येथे झाला। त्याचे वडील हे ब्राह्मण घराण्यातील तर आई ही नायर जातीमधील होती। त्याचे जन्माचे नाव हे नीलम किंवा नीलकंठ होते। लहानपणापासून त्याला धनुर्विद्या तसेच युद्धातील इतर अनेक आयुधे चालविण्यास शिकवण्यात आले। तो तमिळ, मल्याळम व संस्कृत भाषा शिकला। प्रथम तो राजाचा सैनिक व तदनंतर मंदिराचा अधिकारी म्हणून काम करू लागला। ह्यानंतर राजाच्या खजिनातील अधिकारी म्हणून काम करू लागला। त्याने भार्गवी अम्मल नावाच्या स्त्रीशी लग्न केले। आपल्या कामाच्या संदर्भात तो युस्ताचियुस दे लानोई ह्यांस भेटत असे। युस्ताचियुस दे लानोई हा माफी मिळालेला एक डच कमांडर होता, जो आता तेथील राजाचा सैन्यांचा जनरल होता। आपल्या जीवनात घडत असलेल्या वाईट घटनांनी त्रस्त होऊन नीलकंठ खूप हताश झाला होता। युस्ताचियुसने त्याला दुःखी पाहिले व आपुलकीने त्याने नीलकंठला त्याच्या दुःखाचे कारण विचारले। नीलकंठने त्याला त्याच्या जीवनात घडत असलेले अनेक कठीण प्रसंग सांगितले। युस्ताचियुसने सर्व काही ऐकून घेतले। तो एक ख्रिस्ती श्रद्धावंत होता। देवावर व येशूवर त्याची नितांत श्रद्धा होती। त्याने नीलकंठला बायबलमधील इयोबची गोष्ट सांगितली की इयोबवर अनेक संकटे कोसळून सुद्धा त्याचा देवावरील विश्वास कमी झाला नाही। नीलकंठ ही गोष्ट ऐकून भारावून गेला। तो युस्ताचियुस बरोबर ख्रिस्ती धर्माबद्दल चर्चा करू लागला व ख्रिस्ती बनण्याचा त्याने निर्णय घेतला। युस्ताचियुसने त्याला फादर बौटारी येशू संघीय यांच्याकडे पाठवली, परंतु फादरांनी जर तो ख्रिस्ती झाला तर होणारा धोका लक्षात घेऊन त्याचा बाप्तिस्मा 9 महिन्यांनी पुढे ढकलला। शेवटी त्याची श्रद्धा पाहून त्याला 14 मे 1745 साली बाप्तिस्मा देण्यात आला। त्याला आता देव सहायम हे नाव देण्यात आले। देव सहायम एक चांगले असे ख्रिस्ती जीवन जगू लागला, परंतु त्याने केलेले धर्मांतर त्याच्या काही शत्रूंना आवडले नाही व त्यांनी त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला। त्याला 23 फेब्रुवारी 1749 रोजी अटक करून राजासमोर आणण्यात आले। राजाने त्याला ख्रिस्ती धर्माचा त्याग करण्यास सांगितले, परंतु त्याने असे करण्यास नम्रपणे नकार दिला। राजाने त्याचा छळ करून मारण्याचा हुकूम दिला। त्याला निरनिराळ्या ठिकाणी नेऊन जवळजवळ 3 वर्षे त्याचा छळ करण्यात आला। एके ठिकाणी त्याला तहान लागली असता त्याने देवाकडे प्रार्थना केली व आपल्या कोपराने दगडावर मारले असता तेथून पाणी बाहेर आले। शेवटी देव सहायमला मारण्याचे ठरवले गेले। 14 जानेवारी 1752 रोजीच्या मध्यरात्रीला त्याला एका टेकडीवर नेण्यात आली। मरण्या अगोदर त्याने प्रार्थना करण्यास परवानगी मागितली, ती मान्य करण्यात आली। ज्या दगडावर त्याने प्रार्थना केली तेथे कोपर व मांडी ह्यांची अजूनही निशाणी आहे। त्याच्यावर गोळ्या घालून त्याला मारण्यात आली व त्याचे मृत शरीर जंगली प्राण्यांना खाण्यास देण्यात आले। 2 डिसेंबर 2012 रोजी देव सहायमनला रक्तसाक्षी व धन्यवादित म्हणून घोषित करण्यात आले। 15 मे 2022 रोजी पोप फ्रान्सिस यांनी त्या संताचा मान दिला। तो भारतातील सामान्य ख्रिस्ती जनांमधील पहिला संत आहे। त्याचा सण
14 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो। हे देव सहायम पिल्लाई, आमच्यासाठी प्रार्थना कर।